अनुदानात शासनाकडून दूध उत्पादकांची क्रूर चेष्टा. 5 रुपयांचं अनुदान आलं 3 रुपयावर, तरीही अजून पदरात काहीच नाही. दुष्काळात 13वा असाच काही अनुभव सध्या शेतकरी दूध उत्पादकांना येऊ लागलाय. याचं कारण आहे शासनाची दूध अनुदानाबाबतची अनास्था. आधीच दुष्काळात होरपळत असलेला दूध उत्पादक शेतकरी या शासनाच्या फसवेगिरीमुळे चांगलाच कचाटात सापडला आहे. गायीचे वाढते दूध उत्पादन आणि जागतिक बाजारपेठेत दूध पावडरला असणारी कमी मागणी याचा थेट परिणाम दूध दरावर झालाय. आणि याच अनुषंगाने दूध संघांनी गायीचा दूध दर प्रति लिटर 5 ते 6 रुपये खाली आणला. यामुळे दूध उत्पादकांना जनावरांना लागणारे पशुखाद्य, ओला चारा तसेच सुखा चारा यांचा मेळ घालणं कठीण जाऊ लागले. याचाच परिणाम म्हणून दूध उत्पादकांच्यात असंतोष वाढत गेला आणि याचं रूपांतर दूध आंदोलनात झालंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे नेतृत्व करीत शहरी भागात जाणारे रोजचे दूध जागोजागी चक्का जाम आंदोलन करीत पूर्णपणे रोखलं. पूर्ण राज्यभर या आंदोलनाची धग पसरली गेली आणि यामुळे शहरी भागात दुधाचा चांगलाच तुटवडा भासू लागला. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.